दर्जेदार शिक्षणासह 100% यशाची हमी, श्री गणेश क्लासेस वांगणी। इयत्ता 1 ते 10 मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम। इयत्ता 11 आणि 12 कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा। वार्षिक फी मध्ये विशेष सवलत। आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9665591991 किंवा 8805533944। नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। कल्याणकर वृद्धेला लुटणारी दुकळी कोळसेवाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकली। अवघ्या 24 तासात पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय। कल्याण मलंगड रोडला 24 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास त्याच भागात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेला दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरांनी चाकूचा धाक दाखवून कानाखाली मारून लुटले होते। या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पलायन केलेल्या लुटारूंना कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून अवघ्या 24 तासाच्या आत वनेली गावातून अटक केली आहे। याबाबत अधिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे। आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यामागं काल दिनांक 25/4/2023 एक सकाळी 6:15 आसपास एक चेन स्नॅचिंग झालेली होती। ती चेन स्नॅचिंग नांदिवली रोडला एक महिला वय 63 ही जात असताना त्या ठिकाणी चेन स्नॅचिंग करून हे दोन इसम काळ्या मोटरसायकलवरून येऊन त्या ठिकाणी गेलेले होते। तर त्याच्या अनुषंगानं कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे सिनियर PI श्री महेंद्र देशमुख, त्यांचे क्राईम PI सुनील गवळी, तसेच DB टीमचे इन्चार्ज API भोसरे, API पगारे, त्यांची सर्व DB टीम यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कसोशीनं तपास करून त्याचा माग काढत त्या ठिकाणी बनेलीवरून काल रात्री त्या सदर आरोपीनं गाडीचं ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये दोन आरोपी आहेत। त्या दोन आरोपीपैकी पहिला आरोपी आहे त्याचं नाव प्रदीप उर्फ सोनू लालचंद विश्वकर्मा वय 25 व तो राहणार आहे बनेली पितवाळाचा, आणि दुसरा आहे वसीम अब्दुल अन्सारी वय 22 हा राहणार आहे अटाळी आंबिवलीचा। ह्याच्यामध्ये दोन्ही चोरीच्या बॅकग्राऊंडचे आहेत। ह्याच्यामधील पहिला जो विश्वकर्मा आहे त्याच्यावर 379 गाडी चोरीचे 7 गुन्हे आहेत, आणि जो दुसरा आहे वसीम अन्सारी याच्यावर 392 आणि 379 गुन्हे दाखल आहेत। ह्याच्यामध्ये चोरीच्या गाड्या म्हणजे परत प्रथमतः चोरीच्या गाड्या चोरणे म्हणजे गाड्या चोरणं टू व्हीलर, आणि त्याचा वापर चेन स्नॅचिंगसाठी करणं, तसेच मोबाईल स्नॅचिंग करणं यासारखे मोडस त्यांचे आहे। ब्युरो रिपोर्ट, वृत्त मराठी। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।